Hello students, now we start our EVS lesson number 9, air. Air means hawa, okay? Students, can you tell what are the people in the pictures doing? Yaha picture madhe people kay karte? You see what are they doing? Second, try this. Take water in a big container. Take a small narrow container. Hold it upside down on the surface of the water and without tilting it, push it down into the water. Now allow to it tilt. What do you see? Bubbles rise at once to the top. And next, what does this tell us? Air is lighter than water, so air bubbles rise to the top as soon as the container is tightened. Tilted. It means that there was air even in the container and appear to be empty. बघा की फर्स्ट काय करायचं आहे, एक कंटेनर घ्यायचा आहे, म्हणजे एक मोठ्या भांड्यामध्ये पाणी घ्यायचं आहे आणि त्यानंतर एक स्मॉल छोटंसं एक स्मॉल म्हणजे छोटंसं एक कंटेनर अजून एक छोटंसं भांडं घ्यायचं आहे आणि ते अशा पद्धतीनं त्या पाण्याच्या बदली उलटं धरायचं आणि उलटं धरल्यानंतर काय करायचं, खाली दाबायचं पाण्यात आणि तर ते सहजासहजी आपल्याला बुडणार नाही. परत थोडंसं आपण ते भांडं तिरकं करायचं. मग वॉट डू यू सी, मग तुम्हाला काय दिसेल, तर हवेचे बुडबुडे लगेच पाण्याच्या वर आलेले दिसतात. सी हियर, जरा तिरकं केलं तर कसं दिसतंय बघा. वॉट डज दिस टेल, आता ह्याच्यावरून तुम्हाला काय कळतं, तर की काय, एअर इज लायटर दॅन वॉटर, म्हणजे एअर ही पाण्यापेक्षा हलकी असते, म्हणून काय होतं, भांडे आपण तिरकं झालं की हवेचे बुडबुडे पाण्याच्या बाहेर वर येतात. आणि यावरून आपल्याला काय समजतं, तर म्हणजे आपल्याला जे दिसत होतं रिकामं भांडत, मग त्या रिकाम्या दिसणाऱ्या भांड्यामध्ये भांड्यातही हवा होती, हे याच्यावरून आपल्याला समजतं. ओके, नेक्स्ट बघा. देअर इज एअर ऑल अराउंड अस, इट इज प्रेझेंट इवन इन द प्लेस दॅट अपियर टू बी एम्प्टी, देन हाऊ फार अराउंड अस डज एअर स्प्रेड, मीन्स हवा आपल्या सभोवताली आहे. देअर इज ऑल अराउंड अस एअर, देअर इज एअर ऑल अराउंड अस, हवा आपल्या सभोवताली आहे पण रिकाम्या वाटणाऱ्या जागामध्येही हवा आहे. मग आपल्या भोवतालची ही हवा कुठंपर्यंत पसरली आहे? नेक्स्ट बघा. ट्राय धीस, टेक अ लार्ज सीट ऑफ एनी वेस्ट पेपर ऑर ऑप्टेन द ओल्ड न्यूज पेपर अबाउट 1 month अँड टीयर इच ऑफ द शीट्स इन टू 4 pieces. नाव प्लेस दीज शीट्स ऑफ पेपर 1 at a time इन अ पाईल ऑन द फ्लोअर. ॲज द पाईल ग्रोज, ऑब्झर्व द डिफरन्स दॅट कॅन बी सीन इन द लेअर्स ऑफ पेपर ॲट द टॉप ऑफ द पाईल अँड दोज नियर द फ्लोअर. म्हणजे शाळेत, म्हणजे आपण आता बघा, जर आपण शाळेत असतो तर हे एक्सपेरिमेंट केलं असतं, पण आता आपण इथंच तुम्ही घरी केलं तरी चालेल. काय करायचं की वर्तमानपत्राची महिन्याभराची रद्दी मिळवायची आणि कुठल्याही, किंवा जरी वर्तमानपत्र नसेल तुमच्याकडे तरी कुठलेही कागदाचे तुकडे घ्यायचे आणि त्याची एकत्र असं एकसारखे 4 भाग करायचे आणि ते कागद फरशीवर एक एक करून एकावर एक असं ठेवायचं. व्हेन ऑल द शीट्स हॅव बीन प्लेस्ड, ऑब्झर्व द डिफरन्स इन द अप्पर अँड लोअर लेअर्स ऑफ द पेपर्स. आणि आता काय करायचं, ज्यावेळेस आपण एकावर एक ठेवतो तेव्हा तिथं एक अशी एकावर एक ठेवल्यामुळं त्याची हे होणार ना, आपण कसं आता एकावर एक ठेवलं की त्याचं एक प्रकारचं रास तयार होते. काय म्हणतो आपण त्याला, म्हणजे त्याचं एक
थर तयार होतो एकावर एक एकावर एक असा. आणि मग काय करायचं तर वॉट डू यू सी, आता तुम्ही बघायचं काय तर बघा. ॲज वी प्लेस मोर अँड मोर पेपर्स ऑन पाईल द सीट्स ऑफ द लोअर लेवल आर प्रेस्ड डाऊन बाय द सीट्स अबाव देम. द डिस्टन्स बिटवीन द पेपर्स इन द लोअर पार्ट ऑफ द पाईल बिकम लेस व्हाईल द पेपर्स इन द अप्पर पार्ट अपियर टू बी फर्दर अपार्ट. मीन्स की आता तुम्हाला काय कळलं तर कागद जसे आपण रचत जातो एकावर एक तसे खालचे कागद वरच्या कागदाखाली दबले जातात, दाबले जातात ना. आता आपण एखादी वस्तू खाली त्याच्यावर ठेवलं की जी खालची वस्तू असते ती दाबली जाते आणि खालच्या कागदाचे एकमेकापासूनचे अंतर कमी होते तर वरच्या कागद त्या मानाने मोकळे ठेवलेले दिसतात. मग त्याच्यावरून आपल्याला वॉट डज दिस टेल अस त्यावरून आपल्याला काय आता ते काय सांगण्याचा प्रयत्न करते तर बघा. द नियरर अ शीट ऑफ पेपर इज टू द फ्लोअर द ग्रेटर इज द नंबर ऑफ पेपर्स अबाव इट. इट मीन्स दॅट द लोअर लेअर बियर मोर वेट दॅन द अप्पर लेअर ऑफ पेपर कम्पेअर टू द अप्पर लेअर बियर लेस वेट. म्हणजे एखादा कागद जितक्या फरशीच्या जवळ जा तितकेच त्याच्यावर ठेवलेल्या कागदांची संख्या अधिक, म्हणजे खालचे तर अधिक भार फेलतात आणि त्या मानाने वरच्या कागदांवर भार कमी असतो. आता नेक्स्ट बघा ॲटमॉस्फियर. ॲटमॉस्फियर म्हणजे वातावरण. द अर्थ ऑन विच वी लिव्ह इज राऊंड इन शेप लाईक अ बॉल. देअर इज एअर ऑल अराऊंड द अर्थ. इफ वी गो हायर अबाउ द अर्थ वी फाईंड दॅट देअर इज एअर टील अ हाय ऑफ ऑलमोस्ट 50 km. बघा आपण जशा पृथ्वीवर राहतो, आपण ज्या पृथ्वीवर राहतो तिचा आकार एखादा चेंडूसारखा गोल आहे ना, बॉलसारखा गोल आहे. या पृथ्वीच्या सभोवताली हवा आहे आणि या पृथ्वीच्या पृथ्वी भोवतालच्या या हवेच्या आवरणास काय म्हणतात, ॲटमॉस्फिअर म्हणतात. द कवरिंग ऑफ एअर अराउंड द एअर अर्थ इज कॉल्ड ॲटमॉस्फिअर. ओके, ॲटमॉस्फिअर ह्या डेफिनेशनला काय करायचं आहे अशी अंडरलाईन करून घ्यायची आहे. ओके, ॲज वी गो फार्दर फ्रॉम द अर्थ द लेअर ऑफ एअर बिकम थिनर. दॅट इज द लेअर ऑफ एअर क्लोजेस टू द अर्थ आर व्हेरी क्लोज टू इच अदर व्हाईल द वन्स at higher level are not so close. The air is at the greater heights in the rear. म्हणजे पृथ्वीपासून आपण जसजसे दूर जातो तसतशी वातावरणातील हवा विरळ होत जाते. म्हणजेच पृथ्वीवर म्हणजेच हवेचे थर पृथ्वीच्या पृष्ठभागाशी दाट तर पृष्ठभागापासून दूर गेल्यास ते विरळ असतात. पृथ्वीच्या पृष्ठभागाजवळील हवेचे थर सर्वाधिक कसे असतात, दाटीवाटीने असतात, तर वरचे थर एकमेकांपासून मोकळे असतात. म्हणजेच उंचावरती हवा कशी असते, विरळ असते. ओके, आता नेक्स्ट बघा, ट्राय दिस. टेक अ सायलेंटली डीप डिश लाईक अ सॉसर. स्टँड द कॅन्डल ॲट इट सेंटर. फील वॉच water in the dish. Light the candle. Now place a glass tumbler over the candle. What do you see? Soon the candle goes out. The level of water inside the tumbler rise up to certain level. Why does this happen? One of the constituents of air helps burning. As the gets used up, water rises in the tumbler. When that constituent is finished, the candle goes out. The water level to stop rising. बघा की आता एखादं भशी किंवा एखादी प्लेटसारखं भांडं घ्यायचं, त्यामध्ये मेणबत्ती उभी करायची आणि थोडंसं त्या प्लेटमध्ये किंवा बशीमध्ये पाणी भरायचं, मेणबत्ती पेटवायची आणि त्या मेणबत्तीवर काचेचा ग्लास आपण झाकायचा. आता त्यामध्ये तुम्हाला काय, व्हॉट डू यू सी, तर थोड्या वेळात मेणबत्ती विसते आणि पेल्याच्या आतमध्ये पाण्याची पातळी वाढते. असे का होते, व्हॉट डज दिस ॲपन,
तर हवेतील एक घटक ज्वलनाला मदत करतो। तो जसा जसा वापरला गेला तस तसे पाणी वर चढत गेले आणि हवेतील घटक संपला तेव्हा मेणबत्ती विझली, म्हणजेच पाणी वर चढणे थांबले। ओके, नेक्स्ट, धीस कॉन्स्टिट्युएंट ऑफ एअर दॅट हेल्प बर्निंग इज कॉल्ड ऑक्सिजन गॅस। म्हणजे ज्वलनास मदत करणाऱ्या हवेतील या घटकांना ऑक्सिजन वायू म्हणतात। या डेफिनेशनला अंडरलाईन करा। ओके, द अर्थ इज अर्थ ॲटमॉस्फिअर इज मेड ऑफ एअर। द सर्कल इन धीस पिक्चर शोज ऑल द एअर इन द ॲटमॉस्फिअर। इफ वी डिवाइड द सर्कल इन टू 5 इक्वल पार्ट्स देन द ऑक्सिजन इन द एअर विल बी इक्वल टू 1 ऑफ द पार्ट्स। म्हणजे पृथ्वीचे वातावरण हवेचे बनलेले आहे। या चित्रातील सी द पिक्चर, आपल्याला इथे एक पिक्चर दाखवले, तर या चित्रातील ते सर्कल आहे ना, सर्कल म्हणजे काय आहे, हवा आहे। त्या सर्कलचे 5 समान भाग केले, त्यापैकी एक भाग एका भागाइतका ऑक्सिजन हवेत असतो। अंडरस्टँड की हे सर्कल आहे, ह्या सर्कलचे हे जे सर्कल आहे ना, ह्याचे काय केले, समान भाग 5 भाग केलेत बघा, 1, 2, 3, 4 आणि 5। मग त्याच्यामध्ये काय असतं, तर त्यापैकी एका भागाइतका ऑक्सिजन हवेमध्ये असतो। ए पार्ट ऑफ फ्रॉम ऑक्सिजन देअर आर अदर गॅसेस इन द ॲटमॉस्फिअर विच कुड दोज बी। म्हणजे हवेत ऑक्सिजनशिवाय इतरही वायू असतात, तर हे वायू कोणते असतील बघा। दिस ऑक्सिजन इन द एअर इज यूज फॉर बर्निंग गॅस वेल ॲज रिस्पायरेशन। म्हणजे श्वसन व जलनासाठी हवेतील ऑक्सिजन वायू वापरला जातो, आपण आपल्या श्वासोच्छवास करण्यासाठी रिस्पायरेशन, हां, म्हणजे श्वासोच्छवास आपल्याला करण्यासाठी आपण ऑक्सिजनचा काय करतो, उपयोग करतो। मग श्वसन व ज्वलन याशिवाय तुम्हाला हवेचे इतर कोणते उपयोग माहीत आहेत, विच आर द अदर यूजेस ऑफ एअर यू नो अबाउट। यू हॅव लर्न दॅट द गॅस फिजेस ऑफ आउट ऑफ सोडा वॉटर इन इज कार्बन डायऑक्साइड। धीस गॅस इज प्रेझेंट इन स्मॉल क्वांटिटीज इन एअर टू। यू हॅव ऑल्सो लर्न दॅट प्लांट्स मेक देअर फूड यूजिंग एअर अँड वॉटर इन द प्रेझेन्स ऑफ सनलाईट। व्हेन प्लांट्स मेक देअर फूड दे यूज द कार्बन डायऑक्साइड फ्रॉम द एअर। मीन्स की आपण आता बघतो, सोडा वॉटरमधून बाहेर पडणारा वायू कार्बन डायऑक्साईड वायू असतो, वी लर्न इन लास्ट लेसन ना, हे आता तुम्हाला लास्ट लेसनमध्ये माहीत झालं। तर हाच वायू थोड्या प्रमाणात हवेतही असतो। वनस्पती सूर्यप्रकाशात जेव्हा हवा व पाण्यापासून अन्न तयार करतात, हे तुम्हाला हे माहिती आहे आपल्याला, आहे की नाही, मग ते अन्न तयार करताना वनस्पती हवेतील कार्बन डायऑक्साईडचा वापर करतात। नेक्स्ट, यू हॅव सीन दॅट व्हेन यू प्लेस ice in a glass and it becomes very cold, droplets of water settle on its outside, it means that water too is present in air in the form of a gas. means आपण बर्फ टाकून थंड झालेल्या पेल्यावरून बाहेरून पाण्याचे कण जमा होतात, म्हणजे हवेत पाणी ही वायुरूपात असते। आपण बघतो, जर आपण फ्रीजमधून बॉटल बाहेर काढली आणि थोडा वेळ बाहेर ठेवली, तर त्याला लगेच घाम सुटल्यासारखं होतं की नाही, तसं बघा। आता नेक्स्ट बघा, हवेवर द लार्जेस्ट पार्ट ऑफ एअर इज मेड अप ऑफ स्टील अनादर काइंड ऑफ गॅस, धीस गॅस इज कॉल्ड नायट्रोजन। पण हवेतील सर्वात मोठा भाग या सर्वांव्यतिरिक्त एका वेगळ्याच वायूचा असतो, त्याचे नाव आहे नायट्रोजन। दस देअर आर सर्वल गॅसेस प्रेझेंट इन एअर, इन अदर वर्ड्स
एयर इज मिक्सचर ऑफ सर्वल गैसेस. बघा एयर इज मिक्सेस ऑफ सर्वल गैसेस. नाउ इफ वी ड्रॉ अ सर्कल टू रिप्रेजेंट एयर देन द क्वांटिटी ऑफ ईच गैस इन द मिक्सचर विल बी एज शोन अलॉन्ग साइड. सी द पिक्चर. इथं आपल्याला सर्कलमध्ये दाखवले बघा कसं की अनेक वायू हवेत असतात, म्हणजे हवा हे अनेक वायूंचे काय आहे, मिश्रण आहे. आणि हवेतील सर्वात मोठा भाग या सर्वांव्यतिरिक्त कोणत्या वायूचा असतो वेगळ्याच, तर तो नायट्रोजन. मग अनेक वायू हवेत असतात, म्हणजेच हवा हे अनेक वायूंचे काय आहे, मिश्रण आहे. आता बघा, आता ह्या सर्कलच्या मदतीने हवा दर्शवली तर त्यातील वायूचे प्रमाण चित्रात दाखवल्याप्रमाणे दिसेल. बघा सी हियर नायट्रोजन हा सगळा काय आहे, नायट्रोजन आहे. हा ऑक्सिजन रेड अँड ही येलो येलो दिसते का, हे ऑदर गॅसेस ऑदर वायू आहेत ते. ओके डू यू नो द बर्निंग दॅट टेक्स प्लेस इन फॅक्टरीज व्हेकल्स स्टोव्स इन द इन किचन्स एक्सेट्रा गिव्ज आउट स्मोक. दिस स्मोक टू मिक्सेस विथ द एअर अराउंड अस. बघा की हे तुम्हाला माहीत आहे का, माहिती पण आहेत, कुणी कुणी ऐकलं पण असेल किंवा कुणाच्या बोलण्यातून तुम्ही ऐकलं असेल. बघा कारखाने, वाहने, शेगड्या, इतर कारणारी होणाऱ्या इंधनाच्या ज्वलनातून जो धूर बाहेर पडतो तो धूरही हवेत मिसळतो. नाउ वी सी पेज नंबर 60 व्हॉट वी हॅव लर्न्ड इन दिस लेसन. वॉट वी हॅव लर्न्ड एअर इज प्रेझेंट ऑल अराउंड अस इवन इन प्लेसेस दॅट द ॲपियर टू बी एम्प्टी. आपल्या सभोवताली हवा असते आणि रिकाम्या दिसणाऱ्या जागामध्ये पण हवा असते. देअर इज अ कवरिंग ऑफ एअर ऑल अराउंड द अर्थ, इट इज कॉल्ड ॲटमॉस्फियर. दिस इज इम्पॉर्टंट डेफिनेशन. वातावरणाची ही डेफिनेशन महत्त्वाची आहे. इट देअर इज अ कवरिंग ऑफ एअर ऑल अराउंड द अर्थ, म्हणजे पृथ्वीचे पृथ्वीभोवतीचे हवेचे आवरण आहे त्यालाच ॲटमॉस्फियर म्हणतात. द लेअर ऑफ एअर इन द ॲटमॉस्फियर क्लोज टू अर्थ टू द अर्थ आर प्रेस्ड क्लोजर टू इच अदर व्हाईल द अप्पर लेअर आर लेअर्स आर रेअर. म्हणजे पृथ्वीजवळील हवेचे थर दाटीवाटीने असतात तर वरचे थर कसे असतात, विरळ असतात. एअर इज अ मिक्सचर ऑफ सर्वल गॅसेस. हवा हे अनेक वायूंचे मिश्रण आहे. ऑक्सिजन, नायट्रोजन, कार्बन डायऑक्साईड अँड वॉटर वेपर आर द इट्स मेन कॉन्स्टिट्युएंट्स. म्हणजे त्याच्यामध्ये मेन कोणते आहेत बघा, ऑक्सिजन, नायट्रोजन, कार्बन डायऑक्साईड आणि बाष्प, म्हणजे आपण वॉटर वेफर. आपण लास्ट लेसनला बघितलं बाष्प वगैरे बघितलं ना. वॉटर वेफर आर इट्स मेन कॉन्स्टिट्युशन्स. हे प्रमुख हवेचे मुख्य घटक आहेत. ओके बाय स्टुडंट, सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ.